hello everyone today we are going to discuss another one important sector is the service sector this is the 11th economics chapter number 4 the economy of maharashtra agriculture and industry both sector are very important for economic development and agriculture and allied activity also play very important role in economic development and maharashtra is very advanced state And now let's discuss the uh, service sector and the core factors in uh, core area of uh, service sector. The service sector is a uh, consist of insurance, tourism, retail banking, education and social services. And service sector include a provision of service to businessmen as well as the final consumer. अपड़ि गेता अकरावी अर्थशास्त्रा अब्बासता होत, प्रकरन चाउता है महाराश्ट्रा चे अर्थवेवस्ता, या अगोदर तुम्ही पाहिलेलं आहे की महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राविषयीची माहिती आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेली आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राविषयी माहिती घेतलेली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या आर्थिक विकासामध्ये राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचा वाटा मोठा आहे आणि उद्योग क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रातील अतिरिक्त कामगार सामावून घेण्याची कपॅसिटी असते म्हणजे इट हॅज पो पोटेन्शियल टू ॲप्सर एक्सेसिव्ह लेबर फ्रॉम फार्मिंग सेक्टर आणि त्याचमुळे उद्योग क्षेत्र हे तितकंच महत्त्वाचं आहे आर्थिक विकासामध्ये तर सेवा क्षेत्रामध्ये कोणकोणत्या बाबचा समावेश होतो तर याच्यामध्ये विमा असेल टुरिजम असेल रिटेल बँकिंग एज्युकेशन सोशल सर्व्हिसेस सेक्टर इन्क्लूड अ प्रोविजन ऑफ सर्व्हिसेस टू बिझनेस ॲज वेल या क्षेत्रामध्ये विमा पर्यटन बँकिंग शिक्षण आणि व सामाजिक सेवा इत्यादींचा समावेश होतो व्यावसायिक सेवा व अंतिम ग्राहक सेवा यांचाही समावेश यामध्ये होतो म्हणजे सेवा क्षेत्र हे एक वेगानं वाढणारं किंवा या से सर्व्हिस सेक्टरला एक टर्शरी सेक्टर आहे सर्व्हिस सेक्टर टर्म ॲज अ टर्शरी सेक्टर अँड इट इन इन्व्हॉल्व्ह द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस टू बिझनेसमॅन ॲज वेल ॲज फॉरेनर कन्झ्युमर्स ॲज अकाउंटिंग सर्विसेस ट्रेडमनशिप असेल देन रेस्टॉरंट टुरिझम Uh, computer services and further classify the traders, transport operator, professional and techniques. Another few sentences which are shown very important uh, informations about the service sector. Service sector is the largest employment generating and the faster going sector of economy. सेवा क्षेत्र हे सर्वात मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवणारं आणि वेगानं वाढणारं क्षेत्र आहे द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सर्विस सेक्टर द ग्रो स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट हॅज बीन हायेस्ट कम्पेअर टू अदर सेक्टर इन इकॉनॉमी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचं योगदान मोठं आहे इतर क्षेत्रांच्या तुलनेने स्थूल राज्यांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्राचं जर वाटा आपण बघितलं तर इट वॉज फिफ्टी फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट ड्युरिंग द टू थाउजंड सेवन्टीन अँड एटीन म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व या ज्या सेवांचा समावेश होतो इतर क्षेत्रांच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर सेवा क्षेत्राचं योगदान हे दोन हजार सतरा अठरामध्ये सर्वाधिक असे आहे म्हणजे चोपन्न पॉईंट पाच टक्के इतकं जर जी जी एस डी पी म्हणजे स्थूल राज्यांतर्गत उत्पादन हे इतकं होतं चोपन्न पॉईंट पाच टक्के इतकं होतं म्हणजे रोजगार पुरवणारं आणि वेगानं वाढणारं हे क्षेत्र आहे आणि याला टर्शरी सेकडं क्षेत्र किंवा तृ तृतीय क्षेत्र असं देखील म्हटलेलं आहे या क्षेत्रामध्ये म्हणजे कोअर एरियाज of uh, development so core areas of uh, development of service sector including fintech it's iit yes startups cloud computing electric vehicle defense tourism private universities and government also has also tried to expand service sector in various activity in entire uh, second cities याचबरोबर या सेवा क्षेत्राच्या काही वाढीला प्रमुख उद्योग आहेत की जे या सेवा क्षेत्राच्या विकासाला चालना देणारे उद्योग आहेत मग अर्थतंत्र माहिती तंत्र असतील स्टार्टअप्स असतील संरक्षण पर्यटन खाजगी विद्यापीठ आणि या सेवा क्षेत्राची वाढ ही द्वितीय श्रेणीची जी श शहरं आहेत द्वितीय श्रेणीच्या ज्या शहरांमध्ये या सेवा क्षेत्रांच्या विकासासाठी विविध कार्यक्रम हाती घेतलेले आहेत तर सेवा क्षेत्र म्हणजे काय सेवा क्षेत्रामध्ये कोणकोणत्या उद्योगांचा समावेश होतो आणि महाराष्ट्रातलं सतरा आणि अठराचं सेवा क्षेत्रातलं योगदान हे किती आहे याविषयीची माहिती आपण इथे घेतलेली आहे यानंतर आपण बघणार आहोत कोर एरियाज ऑफ सर्व्हिस सेक्टर फर्स्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर अँड सोशल इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांचं वर्गीकरण आता आर्थिक विकासामध्ये पायाभूत सुविधा पायाभूत संरचना ह्या अतिशय आवश्यक असतात म्हणजे अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा म्हणजे पायाभूत सुविधा आहेत आणि या पायाभूत सुविधा अर्थव्यवस्थेला जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मक बनवत असतात इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर इज अ बेसिक रिक्वायरमेंट फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड साऊंड इन्फ्रास्ट्रक्चर इज फाउंडेशन की ऑफ ओव्हरऑल सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ अ स्टेट सशक्त पायाभूत सुविधा म्हणजे अ साऊंड इन्फ्रास्ट्रक्चरल फाउंडेशन इज अ की ऑफ ओव्हरऑल सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ स्टेट आर्थिक विकासाची गुरुकुली ही त्या राज्याच्या पायाभूत सुविधा असतात अँड दिस ॲक्ट एज ॲक्ट अट्रॅक्टिंग ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट इन टू द स्टेट अँड दिस प्रोव्हायडिंग अ कॉम्पिटेटिव्ह एज टू ओव्हर द अदर स्टेट अँड ॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज आर ॲबसुलेट नेसेसरी फॉर अ रॅपिड अचिव्हमेंट अँड द सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ पुरेशा पायाभूत सुविधा ह्या वेगवान आणि शाश्वत आर्थिक विकासासाठी अत्यंत गरजेच्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण बघितलं हे अत्यंत गरजेचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर इज अ बेसिक रिक्वायरमेंट फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि ही एक बेस गरजेची वा अत्यंत गरजेच्या आहेत आणि या सर्व पायाभूत सुविधा इतर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचं किंवा वातावरणाची निर्मिती करणे ह्या सुविधा शाश्वत आणि वेगवान विकासासाठी अत्यंत गरजेच्या असतात क्लासिफिकेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर फर्स्ट इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर देन आहे एनर्जी इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एनर्जी ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशनचा समावेश होतो सोशल इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लूड हेल्थ अँड एज्युकेशन इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर जर आर्थिक पायाभूत सुविधा इट त्याच्यामध्ये कम्युनिकेशन आहे देन आहे एनर्जी आहे ट्रान्सपोर्ट आहे अँड इट फॅसिलेट प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन गुड्स अँड सर्विसेस फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आर्थिक पायाभूत सुविधा ह्या वस्तू व सेवांचं उत्पादन आणि वितरण करण्यासाठी सोयीच्या असतात म्हणजे आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये समाविष्ट इन इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये समाविष्ट होणारे एनर्जी ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन या तीन सुविधा आर्थिक पायाभूत सुविधा आहेत आणि ह्या आर्थिक पायाभूत सुविधा तसेच सामाजिक ह्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने वस्तू आणि सेवांचं उत्पादन आणि वितरण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कम्युनिकेशन असेल एनर्जी असेल ट्रान्सपोर्ट असेल प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन गुड्स अँड सर्व्हिसेस देन आहे मेजर्स फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत कारण आर्थिक पायाभूत सुविधांमुळे वस्तू आणि सेवांचं उत्पादन आणि वितरण करणं सोयीचं होतं आणि त्यामुळे आर्थिक पायाभूत सुविधा सशक्त असणं अतिशय गरजेचं असतं आणि मग याच्यासाठी कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत इन्क्रीज इन in इन्स्टॉलन कपॅसिटी ऑफ इलेक्ट्रिक जनरेशन वीज निर्मितीची क्षमता वाढवणं देन आहे रुरल इलेक्ट्रिफिकेशन नेटवर्क इम्प्रुवमेंट प्रोग्राम एनर्जी कन्झर्वेशन विद ग्रामीण विद्युतीकरण नेटवर्क सुधारणा ऊर्जा संवर्धनाचे कार्यक्रम असतील देन आहे मोडिफाईड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपोर्ट स्कीम टू एल पी जी कंझ्युमर इन द स्टेट राज्यातील ग्राहकांना सुधारित एल पी जी योजनेचा थेट लाभ असेल देन आहे रोड डेव्हलपमेंट टू थाउजंड वन अँड ट्वेंटी इज बिईंग इम्प्लिमेंटेड अ स्टेट विथ द लार्जेस्ट डेव्हलपमेंट थ्री पॉईंट थर्टी सेवन लॅक किलोमीटर ऑफ रोड रस्ता विकास अंमलबजावणी करणं याच्यामध्ये या रस्ते विकसित करण्याच्या योजनेचं ध्येय लक्ष होतं त्याचबरोबर मेट्रो रेल्वे हॅज स्टार्टेड एट मुंबई टू अँड नागपूर अँड महाराष्ट्र पोर्ट डेव्हलपमेंट वॉज कॉन्स्टिट्यूट इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट पार्ट स्टेट गव्हरमेंट प्रोमोटी सागरमाला प्रोजेक्ट लॉन्च इन अ सेंट्रल गव्हर्मेंट टू प्रो पोर्ट लीड डेव्हलपमेंट अँड देन आहे इंटरनेट सबस्क्राईब बेस वॉज फाय पॉईंट फोर्टी फाय करोड्स इन महाराष्ट्र ॲज द थर्टी सप्टेंबर टू थाउजंड सेवन्टी विच इज अ हायस्ट अमंग ऑल द स्टेट म्हणजे आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वीज निर्मितीची क्षमता वाढवणं असेल ग्रामीण विद्युतीकरण असेल एल पी जीचे सुविधा उपलब्ध करून रस्ते विकसित करणं असेल मुंबई नागपूर येथे मेट्रो सुरू करणं असेल सागरमाला प्रोजेक्टला प्रोत्साहन देणं असेल आणि महाराष्ट्रामध्ये इंटरनेट नोंदणीकृत इंटरनेट ग्राहकांची संख्या पाच पॉईंट पंचेचाळीस कोटी इतकी झालेली आहे की इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक जास्त आहे नेक्स्ट आहे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर सोशल इन्फ्रास्ट्रक्चर इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ इकॉनॉमी बिकॉज इट इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ ह्युमन लाईफ ॲज वेल ॲज स्टिम्युलेट द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा देखील आर्थिक पायाभूत सुविधा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे कारण जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि केवळ दर्जा सुधारणा नाही तर नॉट ओनली इम्प्रूव्ह द क्वालिटी बट गिव अ पावर टू प्रोड्यूस नॉलेज अँड सोशल इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लूड लिटरसी प्रोग्राम एज्युकेशन पब्लिक हेल्थ हाऊसिंग ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन म्हणजे सामाजिक पायाभूत सुविधा हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे आणि या सुविधांच्या अंतर्गत साक्षरता अभियान कार्यक्रम शिक्षण आरोग्य ग्रहनिर्माण पिण्याच्या पाण्याचा पुरवठा स्वच्छता सुविधा इत्यादींचा समावेश होतो म्हणजे अर्थव्यवस्थेचा दुसरा एक पिलर्स आपण म्हटलं तरी ह्या सोशल इन्फ्रास्ट्रक्चर असतात आणि केवळ दर्जा सुधारण्यासाठी नाही तर ज्ञान संवर्धनासाठी त्याची गरज असते तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण सर्व्हिस सेक्टर म्हणजे काय बघितलेलं आहे कोर एरियाज ऑफ सर्व्हिस सेक्टर बघितलेलं आहे देन मेजर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर बघितलेलं आहे आणि सोशल अँड इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर मीन्स इन्फॉ पायाभूत संरचना म्हणजे काय या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आय होप दिस इज अनदर वन इम्पॉर्टंट व्हिडिओ फॉर यू अँड दिस व्हिडिओ व्हेरी हेल्पफुल टू यू टू अंडरस्टँड द सर्व्हिस सेक्टर अँड कोर एरियाज ऑफ द सर्व्हिस सेक्टर थँक्यू फॉर